आपण सध्या आहोत राजूर बाजारमध्ये आणि एक सिंगल खोंड आदंत वासरू सिंगल वासरू या ठिकाणी राजूर गणपती तालुका भोकरद जिल्हा जालना या ठिकाणच्या रविवारच्या बाजारमध्ये आहे। भेरे कोणीवाडी तालुका जिल्हा संभाजीनगर या ठिकाणचे व्यापारी या ठिकाणी खोंड घेऊन उभे आहेत। जरा या इकडे काय नाव म्हटले? बबन कडवा भेरे। बबनराव कडवा भेरे कोणीवाडी तालुका संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणचे व्यापारी आहे। व्यापारामध्ये त्यांच्याकडे आदंत म्हणजेच दुधाचे दात न पडलेले बिंदात वासर खिलार जातीचे खिलारमध्ये मैसूर खिलार विक्रीला असतात। राजूर बाजारामध्ये प्रसिद्ध व्यापारी म्हणून प्रचलित आहेत प्रसिद्ध आहेत। त्यांच्या हातामध्ये जो खोंड आहे त्याच्याविषयी थोडंसं जरा जाणून घेतो तुम्हाला सांगतो त्याची चाल दाखवतो जरा पळवा बरं त्याला जर सगळा क्या बात आहे बघा म्हणजे चलो बस दो मिनट में आया बैट्स के पास। आपला या पलीकडच्या जोडीचा सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे। यांचा सिंगल व्हिडिओ आपण घेतलेला आहे फार छान व्हिडिओ आहे। यांचा व्हिडिओ जर आपल्याला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि अनेक व्हिडिओ आपल्याला बघायचे असतील तर निश्चितपणे आपल्याला गाई गुरांचे म्हशी ढोरांचे बैल बाजारातले काही मुलाखती म्हणजे शेती संदर्भात बऱ्याच गोष्टी आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील। आपण आपल्या चॅनलला लाईक करून ठेवा सबस्क्राईब करा आणि आता या वासरांबद्दल जाणून घेऊ। बबनरावजी ओ बेरे पाटील का वासरू बिंदात आहे ना? ठेसलेलं नाही आहे कामाला चालू नाही बिलकुल बच्चा वासरू आहे। काय सांगितली किंमत? 61,000 रुपये देणं घेणं तरी एक अंदाज 55,000 रुपये त्यांनी किंमत सांगितली आहे। पटासाठी तयार होऊ शकता का? पटासाठी तयार होऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे। तर त्यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचे असतील बरं असे वासर आपल्याकडं कधीही मिळतील कधीही फोन करा। कुठे कुठे मिळू शकतात? ग्यावराई बाजार वडोद बाजार आणि राजूर बाजार असे तीन बाजार ते करतात। त्यांची टीम आहे सतीश भेरे आमचे मित्र ते सुद्धा यांच्यासोबत व्यापार करतात। हे सतीश भेरेचे वडील हे त्यांचे बंधू। बस आया भाई एक मिनिट में आया एकच मिनिट में कोई बात नाही बिलकुल बिलकुल बिलकुल। तर असे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील थोडीशी घाई झालेली आहे समोर आपल्याला बोलावणं आहे त्याच्यामुळे तिकडे एकदा जाऊ। तोपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।